नमस्कार, कुक विथ मोरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. रसमलाई कशी करायची ते पाहूयात. ही रसमलाई खूप स्पॉन्जी आणि ज्युसी तयार होते, यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. सगळ्यात आधी रसमलाईसाठी पनीर तयार करायला घेऊयात. या ठिकाणी मी 1 लिटरचं ग्रीन पॅकेटवालं दूध वापरत आहे, ज्यात 4.5% फॅट आहे. तुम्हाला जर पॅकेटचं दूध वापरायचं नसेल तर गाईचं दूध तुम्ही वापरू शकता. स्वतःच्या अनुभवावरून सांगते, म्हशीचं दूध वापरू नका, नाहीतर रसगुले हार्ड बनतील, मऊ आणि स्पॉन्जी तयार होणार नाहीत. आता हे दूध आपण भांड्यात काढून घेतलं. दुधाला छान उकळी येईपर्यंत आपण दूध फाडण्यासाठी एका वाटीत पावकळ पाणी ओतावं. यात आता 2 टेबलस्पून व्हिनेगर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तयार व्हिनेगर पाणी बाजूला ठेवून द्या. आता या ठिकाणी दुधाला छान उकळी आली आहे. उकळत्या दुधाचं आपण व्हिनेगर पाणी थोडं थोडं घालूयात. गॅस चालूच आहे. जोपर्यंत दूध फाटत नाही तोपर्यंत व्हिनेगर पाणी थोडं थोडं घालत छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे दूध ऑलमोस्ट फाटत आलंय. राहिलेलं व्हिनेगरचं पाणीही यात घालूयात. आता समोर स्क्रीनवर जसं की दिसत आहे, पाण्याने दुधातील फॅट वेगळं झाले. गॅस आता आपण बंद करूया. यानंतर या ठिकाणी चाळण घेतली आहे. चाळणीवर स्वच्छ रुमाल किंवा स्वच्छ कॉटनचं कापड ठेवावं. फाटलेलं दूध यात ओतूयात. दूध फाडण्यासाठी व्हिनेगर वापरलं होतं. व्हिनेगरचा फ्लेवर पनीरला लागू नये यासाठी साधारण 1 ग्लासभर साधं पाणी पनीरमध्ये ओतायचं आहे. स्वच्छ धुऊन घेऊयात. रुमालाची पोटली बांधून घ्यायची आहे. पनीरमधील पाणी पूर्णपणे निथळून जायला हवं. यासाठी घट्ट बांधलेली पोटली चाळणीवर ठेवायची आणि असं साधारण 1 ते 1.5 तास पाणी निथळू द्या. वर एखादी जड वस्तू ठेवू शकता. यानंतर रसमलाईसाठी रस म्हणजेच दूध आटवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 1/2 लिटर फुल फॅट दूध वापरत आहे. दुधात आता आपण 8 ते 10 केशरच्या काड्या घालाव्यात. हे दूध जास्त आटवण्याची गरज बिलकुल नाही आहे, कारण स्पॉन्जी रसगुल्ला रस शोषून घेतो, रस आतपर्यंत उतरला जातो. आता दुधात आपण 1/2 कप + 2 टेबलस्पून साखर घालूयात. 1 टीस्पून वेलची पावडरही घालायची आहे. दुधात घातलेल्या केशरचा जर रंग नाही आला तर चिमूटभर खायचा पिवळा रंग दुधात घालू शकता, पण रंग घालणे हे ऑप्शनल आहे. पॅनला लागलेली साय ही दुधात मोडून घालायची आहे. आता या ठिकाणी रस तयार आहे. शेवटी यात पिस्ता आणि बदामचे बारीक तुकडे घालत आहे. गॅस बंद करून रस थंड करून घेऊयात. या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तास झालाय. पनीर बाहेर काढूया. पनीर मळण्यासाठी असा स्वच्छ लांबट सरफेस किंवा तुम्ही परात देखील वापरू शकता. आता पनीर आपण अगदी छान मळून घ्यायचंय. पाणी कुठेही राहिलेलं दिसत नाहीये. सुरुवातीला हे पनीर मळताना विस्कटलेले दिसेल, पण जसं मळत जाल तसं त्याचा गोळा तयार होतो. आधी यात बारीक कण तयार झालेले दिसतात. अगदी छान मळत राहायचंय. जितकं छान मळाल तितकीच रसमलाई सुंदर तयार होते. अगदी छान स्ट्रेच करत करत मळायचं आहे.
आता या ठिकाणी साधारण 7 ते 8 मिनिटे पनीर छान मळून घेतलं, अगदी लोण्यासारखं पनीर तयार झाले. तर या पनीरमध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर टाकून पुन्हा 1 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही कॉर्नफ्लोअरऐवजी 1 टीस्पून रवा देखील वापरू शकता. कॉर्नफ्लोअर घातल्याने गोळे पाण्यात गेल्यानंतर फुटत नाहीत. तुम्ही जर उपवासाला करत असाल तर कॉर्नफ्लोअरने खायचा रंग स्किप करू शकता. तर आता या पनीरचे आपण 9 ते 10 एकसमान गोळे तयार करूयात, म्हणजे एकाच आकारात तयार होतील. गोळा थोडासा चपटा करून घेत आहे, प्रॉपर रसमलाईचा शेप देऊयात. याच पद्धतीने बाकीचे गोळेही तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी 9 ते 10 गोळे तयार झालेत. यानंतर साखरेचा पाक तयार करूयात. यासाठी पॅनमध्ये 1 कप साखर आणि 4 कप पाणी ओतायचं आहे. तर पॅन थोडंसं छोटं वाटत होतं म्हणून याला मी दुसऱ्या भांड्यात काढलं. पाक दाटसर करण्याची गरज नाही आहे, पण तो छान उकळलेला असावा. गॅस मी फुलाच्यावर ठेवला. उकळत्या पाकातच एक एक करत रसगुल्ला सोडत राहा. पुन्हा एकदा सांगते, पाकातील पाणी हे सदैव उकळतच असावं, म्हणजे मग रसगुल्ल्याचे गोळे फुटत नाहीत. आता हे गोळे साधारण 5 मिनिटे असेच झाकण न ठेवता उकळून घ्यायचंय. आणि साधारण 5 मिनिटानंतर वर झाकण ठेवूयात. गॅस फुलाच्यावरच आहे. या ठिकाणी आणखीन 4 मिनिटे रसगुल्ले वाफून घेतले. छान डबल झालेले दिसत आहेत. आता रसगुल्ल्याची बाजू पलटूयात. हलक्यातनी याला पलटून घ्यायचंय. आणि 2 ते 3 मिनिटे दुसऱ्या बाजूने छान वाफून घ्यायचे आहेत. या ठिकाणी रसगुल्ले खूप छान तयार झालेत. आता हा रस जो आहे तो थंड झालाय आणि रसगुल्ले पण आपण थंड करून घेतलेत. रसगुल्ला स्पॉन्जी कितपत झाला हे बघूयात. याला प्रेस केला तर पुन्हा त्याच्या शेपमध्ये आला. आणखीन एकदा प्रेस करून दाखवते, पुन्हा त्याच्या शेपमध्ये येत आहे. याचाच अर्थ हे रसगुल्ले सुपर स्पॉन्जी तयार झालेत. आता हा रसगुल्ला या दुधात ठेवूयात. हलकेच प्रेस करायचं आणि दुधात ठेवत जा. या ठिकाणी दुधात रसगुल्ले काढलेत, पलटून घेऊयात. आता एखाद्या हवाबंद डब्यात रसमलाई काढून घ्यावी. ही रसमलाई 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतरच रसमलाईचा खरा आनंद तुम्ही घेऊ शकता. किमान 3 ते 4 तास तरी वाट बघा, कारण त्यानंतरच दुधात मुरलेली रसमलाई खाण्याची जी मजा असते ती खूपच वेगळी आहे. आता 3 ते 4 तासानंतर रसमलाई बघा. रसगुल्ल्याने रस छान शोषून घेतला, रंगही सुंदर आलाय, जास्त डार्क पिवळा रंग नाहीये. आता यातली एक रसमलाई प्रेस करून बघूयात. आत भरलेला ज्यूस बघा, पुन्हा त्याच्या शेपमध्ये येत आहे. परफेक्ट स्पॉन्जी रसमलाई तयार झाली आहे. आता एक रसमलाई कट करून बघूयात.
ही रसमलाई खूपच सॉफ्ट सुपर स्पॉन्जी तयार झाली आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच तयार झाली आहे. नवरात्रीत उपासाला जर करायचे असेल तर कॉर्नफ्लोअर आणि खायचा रंग स्किप करा. चवीला अतिशय भन्नाट लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे. तोंडात विरघळणारे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते पाहूयात. आपल्याकडे लग्न कार्यात घरी कुणी गेस्ट आले किंवा सणावरात ते खव्याचे गुलाबजाम केले जातात, तर यासाठी इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतला आहे. आता यात थोडं थोडं दूध घालत मिक्स करत राहा. तर या ठिकाणी पाव कपापेक्षा थोडस जास्त दूध वापरून रवा छान भिजवून घेतला. आता हा रवा साधारणपणे अर्धा ते पाऊण तास दुधात भिजू द्यावा. पाऊण तास झालाय, रवा बघा छान भिजला गेलाय. यानंतर अर्धा किलो खवा परातीत काढून घ्यायचा. साधारण एकाध मीठ खवा छान मळून घेतला. आता यात भिजवलेला रवा काढायचा आहे आणि पुन्हा छान मळून घ्या. यात गरजेप्रमाणे आपण मैदा घालूयात. जर तुमचा खवा घट्ट असेल तर थोडा मैदा कमी लागेल. तर या ठिकाणी घेतलेला पावकूप मैदा मी सगळाच वापरला. अर्धा किलोच्या खव्यात इथे मी अर्धा कप रवा आणि पावकूप मैदा इतकंच वापरलं. तुम्ही हवं तर फक्त मैदाही वापरू शकता, पण रव्यामुळे गुलाबजामुन हे हलके होतात आणि साखरेचा पाक आतपर्यंत मुरला जातो. तसेच गुलाबजाम रवाळ देखील होतात. यानंतर हा खवा एका प्लेन सरफेसवर काढून पुन्हा याला 3 ते 4 मिनिटे अगदी छान स्ट्रेच करत करत मळून घ्यावं. मळल्यामुळे गुलाबजामुन हलके होऊन छान फुलले जातात, तसेच त्याच्यावर क्रॅक्स अजिबात येत नाहीत. तर आता हा खवा सरफेसला चिकटलेला दिसत आहे. 3 ते 4 मिनिटे मळल्यानंतर तो चिकटत नाहीये, तुम्ही बघू शकताय. आता खव्याचे आपण छोटे छोटे पीसेस करूयात ज्यामुळे गुलाबजाम एकसमान आकाराचे तयार होतील. सुरुवातीला 15 ते 16 पीसेस तयार करून घेतलेत. आता याचे आपण गोळे तयार करूयात. गोळा अगदी सहजपणे तयार होतोय, वर कुठेही क्रॅक्स दिसत नाहीये. जर तुमच्या गोळ्यांवर क्रॅक्स दिसत असतील तर पीठ पुन्हा छान मळून घ्यावं. आता आपण फ्राय करायला घेऊयात. या ठिकाणी कढईत मी तेल तापवण्यासाठी ठेवलं. तेल जास्त गरम पण नकोय. तेलात एखादा लहानसा गोळा सोडला तर तो आधी खाली बसून हळूहळू वर आला की मग तेल गुलाबजामसाठी तापले असं समजावे. तेलात गुलाबजाम सोडावेत. तेलात गुलाबजाम सोडून झालं की कढईचं हँडल आपण असं हलवत राहायचं आहे. खास करून हँडल असलेली कढई मी इथे वापरली, म्हणजे मग सहजपणे कढई हलवता येते. सुरुवातीला गॅस मध्यम ते फुलाच्यावरच ठेवायचा. तुमचं जर तेल जास्त गरम असेल तर गुलाबजाम फुलणार नाही. आता या ठिकाणी गुलाबजाम मस्त डबल साईजचे झालेले दिसत आहेत. यानंतर इथून पुढे गॅस मंदाच्यावर ठेवूनच गुलाबजाम फ्राय करायचे आहेत. लाकडी पळीने फक्त असं हलवत राहायचं. तुम्ही स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरलात तरीही लाकडाचीच पळी वापरा. स्टीलच्या पळीने गुलाबजाम ब्रेक होऊ शकतात. या ठिकाणी गुलाबजाम आधीपेक्षा थोडेसे हार्ड झालेत. आता लाकड्याच्या पळीने गुलाबजाम परतू शकता. हलक्या हातानेच परतायचं आहे. गॅस मंदाच्यावरच आहे. एकसमान रंग येण्यासाठी मंदाच्यावर पळीने सतत परतत राहायचं. आता गुलाबजाम खरपूस भाजलेत, छान ब्राउनिश रंग आलाय, बाहेर काढूयात.
याच पद्धतीने बाकीचे गुलाबजामही फ्राय करावेत. या ठिकाणी सर्व गुलाबजाम फ्राय करून घेतलेत. हे असेच खायला खूप छान लागतात. आता साखरेच्या पाकासाठी 2 कप साखर भांड्यात काढली. यात 2 कप पाणी घालत आहे. हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाहीये. फक्त साखर पाण्यात विरघळल्यानंतर 1-2 मिनिटे पाक उकळू द्यावा. तर या ठिकाणी साखरेचा पाक तयार झालाय. पाकात गुलाबजाम टाकावेत आणि गॅस बंद करायचा. हे गुलाबजाम 3 ते 4 तास किमान पाकात मुरू द्यावेत. तीन ते चार तासानंतर गुलाबजाम बघा खूपच मऊ झालेत. साखरेचा पाक आतपर्यंत मुरलाय. चवीला तर खूपच भन्नाट लागतात. समजा चुकूनही तुमचे गुलाबजाम आतून कच्चे राहिले, पाक पुढे गेला, गुलाबजाम पाकात 3 ते 4 तास मुरत ठेवूनही कठीण वाटायला लागले, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर तयार पाकाचं गुलाबजामचं भांडं थोडं पाणी घालून गॅसवर 1-2 मिनिटे उकळून घ्या. म्हणजे मग गुलाबजाम सॉफ्ट होतील. किंवा जर घरी मायक्रोवेव्ह असेल तर 1/2 मिनिट गुलाबजाम गरम करावेत. तर आजची ही मऊ साखरेचा पाक आतपर्यंत मुरलेली खव्याच्या गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. घरी कधीही ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.